जर भरूनच येणार नसतील तर जगणं सगळं व्यर्थ आहे. तसंच तुम्ही रसिक प्रेक्षक आहात म्हणून आमच्या आंबट गोडला अर्थ आहे. अहो तुम्ही रसिक प्रेक्षक आहात म्हणून आमच्या आंबट गोडला अर्थ आहे. पण तुमच्या जर टाळ्याच येणार नसतील तर आमचा आंबट गोड व्यर्थ आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. तर आयुष्य, आयुष्य म्हणजे काय हो? आंबट गोड प्रसंगांचं मिश्रण. ते मिश्रण अगदी योग्य प्रमाणात झालं तर आयुष्य कसं बनतं? टेस्टी. एखाद्या वेळेसारखं किंवा आमच्या पुण्यातल्या चितळ्यांच्या श्रीखंडासारखं. थोडस गोड थोडस आंबट काय ना. मी लहान असताना मला अनेक प्रश्न पडायचे, छोटे छोटे. म्हणजे चंद्र रात्रीच का उगवतो? सूर्याचा प्रकाश दिवसाच का असतो? बायकांना विषा का नसतात? आणि पुरुषांनी का नेहमी चाळणीत असं चंद्राकडे बघायचं? आणि असे छोटे छोटे प्रश्न पडणाऱ्या माझ्यासारख्या मुलीचं लग्न कसं होणार, तिला नवरा कसा मिळणार, हा एकच भला मोठा प्रश्न पडायचा माझ्या आईला. पण आज मला तिला सांगावं असं वाटतं, आई काळजी करायचं कारण नाहीये, तुझा जावई उत्तम आहे, अगदी लाखात एक आहे. म्हणजे न बरा असं म्हणायची मला वेळच येणार नाही. अहो कारण माझा नवरा हो बरा आहे. म्हणजे माझ्या भोवती भोऱ्यासारखा गरा 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 फिरतो. अहो सकाळचा चहा तो मला आणून देतो, सकाळच्या नाश्त्याला तो मला मदत करतो. म्हणजे इकडेच काय, आमचा संसार अगदी सुखाचा चाललेला आहे. मी मालती आणि हा माधव. माधव नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार. मध्ये आलेली आहे. जबलपूर मध्ये. तर मी काय सांगते, एकंदरीतच आमचा संसार अतिशय सुखाचा चाललेला आहे. म्हणजे आमच्या संसाराची टाळी अगदी सुरत वाजते बरं का. एक हात माझा आणि एक हात माधवचा. अरे हा तिथे. पण संसाराची टाळी अगदी सुरत. मस्त म्हणजे जगतो आम्ही. मस्त म्हणजे म्हणजे हा माधव आहे ना, माधव माझी सगळी कामं करतो बरं का. दळण सुद्धा आणतो. मी दळण आणतो अगदी. तुम्हाला काय सॉरी सॉरी मंडळी, माफी मागतो तुमची. ते बघ मालकी मला त्याला माफ कर. अरे काय झालं म्हणजे का, मी दळण्याचे विसरलो आज. आता कसं होणार, मी आता जाऊन दळण कधी आणणार, मग ते पीठ मळणार कधी, मग त्याच्या पोळ्या लाटणार कधी, मग तवा तापून तवा गरम गरम पोळी शिळा वाढणार कधी. अहो माझ्या आजची पोळी खाल्ल्याशिवाय करमतच नाही. सॉरी मंडळ, मी आत्ता जातो आणि दळण घेऊन आलो. आलो 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 आलो